मला करायचे ते हात आमच्या डोळ्यासमोर करायचा नाही. तुम्ही कुठे करता? तुम्ही कुठे करता? कुठे करता? तुम्ही काय होता तुमच्या काय? तुला मी सरळ सांगितलं ते दारा ऐका ऐका. ए मम्मी तुम्ही व्हिडिओ घ्या, वाईट काम आहे पकडणं. व्हिडिओ घेणार चांगला असेल तर तुमच्या घरी काय करायचा? मी इज्जत मध्ये बोललो, इज्जत मध्ये बोललो, मला माहिती नाही मला. आणि हे बाकड्याचं माझं आहे, माझ्या बाकड्याला हात लावायचं तो अधिकार आहे. मग घ्या ऑफिसर, तिथे ऑफिसर तिकडे कसं करून ठेवलं? तुम्ही पोलीस कंप्लेंट करायची तर करा. लग्न मी तिथे कसं कोपऱ्यात जाऊन घेऊ? तर ते काय बोलले, आम्ही यांना चावी द्या. चावी मागितली तर चावी दे नाही आम्हाला. प्रॉब्लेम आहे, तुम्ही सांगा काका. पोलिसांचं सगळं फायनल झालंय ना, मग तुम्ही टाळं कुणाला विचारून चेंज केला? चावी त्यांच्याकडे जमा करा. तू आई गे, तू आई शिस्तीत बोले. करते बिरते बोलू नको. मंदिराचा प्रश्न नाही, मंदिर पाहिजे. आम्ही काय करायचं नाही व्हिडिओ? तुम्ही सगळे विरोध करणार, आम्ही व्हिडिओ नाही करायचा का? तुम्ही विरोध करणार, आम्ही व्हिडिओ पण नाही करायचा का? ते चावी मागितली तर नाही नाही. प्रश्न मला आम्ही कुठे गेलो? चावी काय झालं? कॅमेरा तुझ्याकडे गे, आता तू लाईव्ह व्हिडिओ चालू कर. नाही असू दे, काय वाटतं ते तुम्ही करता. तुम्ही येता अडवा नेहमी. आता तर मी लाईव्ह घेणार काय होईल? बघा तू लाईव्ह व्हिडिओ घे माझा, मला माहिती. मी इच्छा मध्ये बोललो इथे घेतो, माझ्या दरवाजा समोर घ्यायचं नाही. हा दरवाजा झाला, दरवाजाचा संबंध नाही काय? नाही नाही, हे चुकीचं आहे, मला नाही पटत आहे. जेव्हा ही प्रार्थना होते तिथपर्यंत येते, मग तेव्हा कुठून जातात माणसं? लेडीज कसं बोलत ते शिकव पहिले, मला नको बोल. कुठे घेऊ कुठे? मी तुम्हीच सांगा बरं का? नेहमी पहिला नव्हता, आता आहे ना. आमचा धर्म ऐका नाही आम्हाला. वादविवाद करायचे क्रांतिकारी जय भीम. आज मी संत ज्ञानेश्वर नगर मधून यांना लाईव्ह येत आहे. ह्या आधी पण मला ना सुद्धा चव्हाण मॅडम ने ताकी दिली होती की ते बुद्ध वंदनाचा प्रोग्राम कार्यक्रमामध्ये घेऊ नको. पण आज असं झालं की आज माझ्या मित्राच्या इथे लग्नाचा समारंभ असल्यामुळे तिकडे सगळीकडे मंडप टाकलेला आहे आणि मला पर्याय जागा व्यवस्थित मला नाही मॅनेज करता आली. तर आम्ही नेहमी जिथे 6 डिसेंबर 14 एप्रिल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ज्या जागेवर पहिल्यापासून घेत होतो आज आम्ही इथेच घेतोय. तर इथे मला ऑफिसमध्ये मी बोललो की बाबा जाऊ द्या मला आतमध्ये, तिकडे आत माझ्या मित्राची हळद आहे किंवा काय प्रोग्राम आहे तिकडे मी जाऊन त्या समारंभामध्ये पलीकडच्या साईडला नाही घेऊ शकत आहे. तर मला आता तिकडेच जाऊन ते लोक बोलत होते की तू तुझी जागा निवड. आता मी कार्यालयाची चावी मागायला यांच्याकडे गेलो तर मला सांगितलं की सुद्धा मॅडमने सांगितलं तिथे नाही घेऊ शकत. ठीक आहे, मी बोललो नाही घेऊ शकत. आता मी ज्या जागेवर उभा आहे ही जागा सार्वजनिक आहे आणि या सार्वजनिक जागेमध्ये सर्व पण सर्व गोष्टी आम्ही करू शकतो. तर मला इथे सगळे लोक अडचण निर्माण करतात की माझ्या दरवाज्यात तू बुद्ध वंदनेचा प्रोग्राम नाही घेऊ शकत.
मला हा प्रश्न आहे ना या समाज व्यवस्थेला विचारायचा आहे की इथे मी का घेऊ शकत नाही आणि हे सगळं टेंडर काढणारे हे लोक कोण लागून गेले. आज मला चावी मिळत नाही, आज मला यांच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी जावं लागतंय. आम्ही शांतता मार्गाने आम्ही कार्य पार पाडायला बघतोय, तर आम्हाला या अडचणी का, मला आता हा प्रश्न विचारायचा आहे. आज आज आम्ही इथे उभा असताना लास्ट टाइम पण मी एका माणसाचं नाव घेतलं, आता मी नाव पण न घेता हा व्हिडिओ बनवतोय आणि मी आज सुनील भाऊ राऊत यांच्या विधानसभेमध्ये उभा राहून विचारतोय प्रश्न की आम्ही बुद्ध धर्मातील लोकांना आमच्या मानवंदना घ्यायचा अधिकार आहे का नाहीये. कारण की लास्ट टाइम आम्हाला शाखेमध्ये नेऊन या सगळ्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं, पोलीस स्टेशन झालं, सगळं मान्य आहे. म्हणजे आजही 2023 मध्ये जगत असताना आम्हाला ह्या गोष्टीच्या आमच्या धार्मिक कार्यासाठी ह्या समाज व्यवस्थेला का प्रश्न विचारावा लागतो, का यांच्याकडून आम्हाला परमिशन घ्यायला लागतात किंवा का परवाने घ्यावे लागतात, मला या गोष्टीचं उत्तर द्यावं. नाही तर आता मी ह्या मोठ्या प्रमाणामध्ये जल आंदोलन इथे उभा करणार आहे. मी बहुजन समाज पार्टी विक्रोळी विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन नवनाथ खांडेकर आजच्या बुद्ध धर्माच्या धर्मातील लोकांना आणि आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की त्यांनी हा प्रकार बघायला संत ज्ञानेश्वर नगर विक्रोळी कन्नमोर नगर मुंबई इथे सर्वांनी दाखल व्हा. आणि मी इथे रिस्तर सगळ्यांना माझी माहिती, मी काय वाऱ्यावर कुठल्या गोष्टी करत नाही. मी एवढं डिसेंबर महिन्यापासून माझ्याकडचे रेकॉर्ड आहेत की माझ्याकडे एवढ्या लोकांची उपस्थिती होती. आज माझ्या लोकांची उपस्थिती हा वादविवादांमुळे कमी होत आली. आज आमच्या लोकांना पण या लोकांनी दमदाटी करून थांबवलेले आहे. मला सांगा ह्यामध्ये चुकी कुणाची आहे आणि ह्यांना काय अधिकार आहे की ह्यांनी आमच्या धर्मामध्ये लुडबुड करावी. जय भीम, जय भारत, जय संविधान.